आयुर्वेद व्यासपीठातर्फे आयुर्मन बोध या मानस रोगावरील भव्य राष्ट्रीय महापरिषदे दरम्यान आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी नाशिक येथे शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. आयुर्वेद व्यासपीठ या सार्वजनिक न्यासातर्फे भविष्यात सातत्यात वाढ जाण्याची भीती असलेल्या मानस रोगावरील भव्य राष्ट्रीय परिसंवाद तथा महापरिषदेचे आयोजन रविवारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर येथे केले असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय आयुष सचिव पद्मश्री वैद्य राजेश यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. आणि वैद्य यांचा जसा समावेश आहे तशा आयुर्वेदातील विविध कंपन्या यांचे सुद्धा स्टॉल्स असणार आहे आणि यांचं एक प्रदर्शन यानिमित्त राहणार आहे. त्यामुळे समाजातील अन्य लोकांपर्यंत आयुर्वेद हा विषय पोचला जाईल आणि आयुर्मनोबोधच्या निमित्ताने एक आयुर्वेदाचे प्रेमी लोकांचं एकत्रीकरण या दृष्टीने घडून येणार आहे. शाखा आहे महाराष्ट्र गोवा गुजरात आणि या ठिकाणी जे व्यासपीठाचं कार्य चालतं ते त्या कार्याचं एक प्रदर्शनी आपण तिथे मांडणार आहोत आणि या मानसविकारावर काही विषय घेऊन पोस्टर प्रेझेंटेशन पण ती प्रत्यक्ष हा करणार आहे. त्याचे आपण या सगळ्या शाखांची स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्यांना नामांकन गुणांकन देऊन त्यांना बक्षीस पण दिलं जाणार आहे. त्यांच्याकडे ज्यावेळी पेशंट होतो तो लवकर डायग्नोज व्हावा याच्यासाठी आपण मुख्यतः ह्या सगळ्या डॉक्टरांना प्रबोधन देत आहोत आणि केवळ आयुर्वेदीय औषधे किंवा इतर औषधे असं न ठेवता त्याच्याबरोबर अलाईड चिकित्सा काय करता येईल, मग त्याच्यामध्ये योग आहे, ध्यान आहे किंवा मग ओंकार साधन आहे आणि मुख्यतः काउन्सिलिंग, ह्याचा आपण माहिती उद्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना देणार आहोत. आणि ह्याचा फायदा मुख्यतः केवळ वैद्यांपुरता नसून ह्याचा उपयोग पुढे समाजाला होणार आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही आज मानसिक विकार आपल्याला वाढलेले दिसतात तर ते लवकर डायग्नोज होणं आणि त्यांना चांगली चिकित्सा मिळणं याच्यासाठी समाजाला ह्याचा उपयोग सगळ्यात जास्त होणार आहे. मनोबोध असा राष्ट्रीय परिसंवाद नाशिकला होत आहे. हा 2 दिवसाचा कार्यक्रम आज याची सुरुवात झाली. आजचा दिवस हा आयुर्वेदीय विद्यार्थी आणि आयुर्वेदीय अध्यापक यांच्यासाठी आहे. साधारणतः 250 विद्यार्थी आणि अध्यापक आज आपलं संशोधनात्मक पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशन हे आज करणार आहे. हा परिसंवाद पहिल्यांदा अशा वेगळ्या विषयावरती होत आहे. साधारणतः 3000 आयुर्वेद चिकित्सक विद्यार्थी मेडिकल ऑफिसर हे सगळे उद्या नाशिकमध्ये या परिसंवादासाठी येतील. या परिसंवादाचं उद्घाटन केंद्राचे आयुष म्हणून जे काही डिपार्टमेंट आहे ते याचे सचिव माननीय वैद्य पद्मश्री राजेशजी कोटेचा हे याचं उद्घाटन करतील. आपल्या नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर म्हैसेकर हे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून असतील. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाचे डायरेक्टर कुलदीपराज कोहली, सीसीएमचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, एमसीएमचे अध्यक्ष वैद्य आशुतोष गुप्ता हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमामध्ये आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. आतापर्यंत ज्यांनी आयुर्वेदाची चांगली सेवा केली असे 2 वैद्य, एक आहेत धुळ्याचे माननीय वैद्य पुरता किंवा नाना जोशी यांना आपण आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार या निमित्ताने देणार आहोत. आणि पुणे इथे असणारे वैद्य अनंत धर्माधिकारी यांनाही हा जीवन गौरव पुरस्कार आयुर्वेदातला आपण देणार आहोत. वैद्य तनुजा नेसरी ज्या दिल्लीला असतात हा एक विषय मांडतील. वैद्य राजेश कोटेचा हा एक विषय मांडतील. कोट्टाकल केरळ येथील वैद्य प्रकाश मंगलसेरी हा एक विषय मांडतील. डोंबिवलीचे वैद्य महेश ठाकूर हा एक विषय मांडतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळे विषय आणि मुख्य याची सुरुवात जी काही आहे ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकलनी होणार आहे. 9:00 हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होईल. वैद्य पूर्णिमाताई मंडलिक ज्या नाशिकच्या आहेत त्या ओंकार साधना याच्यावरती लाईव्ह डेमो देतील. त्याच्यानंतर ध्यान ह्या विषयावर औरंगाबादचे डॉक्टर जयंत बरिदे हे त्या ठिकाणी लाईव्ह डेमो देतील. आणि शेवटचं सत्र हे समुपदेशनावरचं असेल. असा हा सगळा दिवसभराचा परिसंवाद असेल. अजून वेगळं वैशिष्ट्य आपल्याला मॅडम सांग. या कार्यक्रमावेळी पुणे येथील वैद्य अनंत धर्माधिकारी आणि धुळे येथील वैद्य यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. या दरम्यान शनिवारी शोध निबंध तसेच पेपर आणि पोस्टर चित्रांचे देखील सादरीकरण करण्यात आले. तर या परिषदेस वैद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठाद्वारे यावेळी करण्यात आले. संजय हिरेसह सम्राट पटेल, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.